श्रीराम अंबाज्ञा मी शीतल, माझे नाव शीतल विरा देसाई, चांदिवली उपासना केंद्र पूर्व। मी एक छोटासा तुम्हाला अनुभव सांगणार आहे। माझा मुलगा मालाडला गावाला गेलेला, एकेवेळी त्याचं ॲक्सिडंट झालं आरे कॉलनीमध्ये। ॲक्सिडंट झाल्यामुळे दुसरा जो समोरून आला त्याला बाईक ठोकल्यामुळे तो पडला आणि त्याचा हात मोडला। हात मोडल्याबरोबर त्याला पोलिसांनी घेऊन गेले, आम्हाला याच्या त्याला माहितीच नाही। नंतर आम्हाला फोन आला की असं असं झालं, ॲक्सिडंट झाला, तुमचा मुलगा पोलीस स्टेशनला जमा आहे। मग कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला? तर मला दिंडोशी म्हणजे आरे कॉलनीच्या, आरे कॉलनीच्या मतलब माझा मावशीचा मुलगा तिथेच राहतो संतोषनगरला। मग त्याला मी फोन केला, फोन केल्याबरोबर तो बोलला ठीक आहे, तू काय काळजी करू नको, मी तिथपर्यंत पोचतो। आणि तो तिथे गेल्यावर त्याने बघितलं तर त्याचा मित्रच होता, ज्याच्या हातीला लागलं तो प्लॅस्टर वगैरे करून आलेला आणि त्याचा मित्रच होता। मग त्याने मला फोन केला, तू काय राय करून येऊ नको, ज्याच्या हातीला लागलं तो माझा मित्रच आहे, तू काय काळजी करू नको, पण तुम्ही लगेच तिथे पोचा। मी म्हटलं ठीक आहे। मग आम्ही तिकडनं माझे मिस्टर आणि मी निघालो, माझा मुलगा पण छोटा वाला, आम्ही निघालो। निघाल्याबरोबर तिथे गेल्यावर बघितलं तर म्हटलं माझा मुलगा कुठे आहे, तर पोलीस बोलले थांबा तुम्हाला दाखवतो तुमचा मुलगा कुठे आहे तो। तर त्याला लागलं त्या म्हणजे काय त्याला काय दुखापत झाली, तर म्हणजे त्याला काय झाले नाही, तो ज्या स्प्रिंटने पडला म्हणजे 10 ह्याच्या लांब पडला, पडल्यामुळे त्याचा जो बापूचा जो रॉकेट होता तो असं फांडीला अडकलेला होता। तेव्हा पोलीस बोलले की त्याला काहीच लागलं नाही, पण समोर जसा हात मोडला तो प्लास्टर पण आला, त्याला तुम्हाला खर्च द्यावा लागेल। मी बोललो ठीक आहे, आता माझ्या मुलाने ऍक्सिडेंट केलंच खरं, मग मी देईल, पण म्हटलं त्याला माझ्या मुलाला लागलं नाही ना, तर नाही बोलला, तुमचा मुलगा केवळ त्या रॉकेटमुळेच बसलाय, एवढा लांब पडून त्याला काहीच दुखापत झाली नाही, असे स्वतः पोलीस मला बोलले। तर मी बोललो समोर माझ्या आणा, मग त्याने माझ्या समोर त्याला आणलाय, बरोबर मी बघितलं तर त्याला काहीच झालेलं नव्हतं, पण ज्याला लागलं त्या बोलला मी म्हणजे इन्स्पेक्टरशी बसून आम्ही सगळी काय काय खर्च तो सांगणार, तो तुम्हाला द्यावा लागणार। मी बापूंना बोललं की बापू बघा माझ्याकडे सध्या काय पैसा नाही, आणि त्याने जर जास्त पैसे मागितले तर मी कुठून देणार, त्याच्यामुळे तुम्हीच काय ते बघा, ज्यावेळी तुम्ही माझ्या मुलाला बसवल्या त्यावेळी तुम्ही मला खर्च बसून पण तुम्ही मला बचवणार एवढी मला 100% गॅरंटी आहे। मग बापू मी बापूंचं आपलं नामस्मरण चालू ठेवलं, त्याच्यामुळे तो मग म्हणला की ठीक आहे। मग आम्ही असे समोरसमोर बसलो, बसल्यावर त्याचा एक जो रिलेटिव्ह होता म्हणजे त्याचा मेहणा होता तो बोलला तुम्हाला 3 महिन्याचा त्याचा पगार द्यावा लागणार, त्याचा हात मोडला तो आता गरीब असणार, मग कसं काय लागणार, तो खाणार काय। मी बोललो ठीक आहे। मग मी बोललो बापू तुम्हीच काय ते बघा, 3 महिन्याचा पगार मी कुठून देणार, तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे, माझ्या मिस्टरांना बरं म्हणजे असं म्हणजे आजारी असतात ते सारखे, त्याच्यामुळे तुम्हीच काय ते बापू करू शकता। पण नंतर मग त्याने सांगितलं की मला फक्त 10,000 रुपये द्या, बाकी तुमचा मला एकही पैसा नको, तुमच्या मुलाला तुम्ही जरा समजून सांगा, थोडी फास्ट गाडी मारू नको म्हणून सांगा, आणि त्याला थोडे शब्द सांगा, श्रीराम अंबाज्ञा नाथ सविदा नाथ सविदा।